हा तरी पक्षाची रणनीती आहे आणि म्हणून देवेंद्रजींनी बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. माझी चर्चा झालेली होती आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला यावेळेला ए बी फॉर्म कुणाला द्यायचा नाही द्यायचं तर नाही द्यायचं. शेवटी पक्षाने ठरवलेलं आहे. 20 दिवसापूर्वी जवळपास 3 आठवडे झाले असतील, 15-20 दिवस झाले असतील त्यांनी आमच्याकडे प्रवेश केला. त्यावेळेलाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की बाबा तिकिटाची खात्री आम्ही तुम्हाला देणार नाही, तिकीट मिळेल नाही मिळेल हे आज आम्ही कोणी सांगू शकत नाही. काँग्रेसमध्ये काय चाललं आहे याचं कोणाला सांगता लागत नाही. नाना पटोले आता सकाळी असं म्हणलं आहे की हे घरपोडे भाजपवाले आहेत. अहो आता आम्ही काय घरपोडे, तुम्हाला तुमचं घर सांभाळता येत नाही, तुमच्या घरातली माणसं तुम्हाला सांभाळता येत नाही. हो हो नाही नाही म्हणता म्हणता सगळे निघून चाललेत बाहेर. शुभांगी पाटील यांच्या माघारीसाठी आपण शर्तीचे प्रयत्न केले मात्र तरी माघार नाही झालेली, काय वाटतं? आम्ही कुणाच्याही माघारीसाठी शर्तीचे प्रयत्न केले नाही. जे आम्हाला भेटून गेले होते, जे आमचे लोक होते, त्यांनी आम्हाला फोन केला, त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सगळ्यांनी माघार घेतलेली आहे. विशेष करून जाधव यांनी त्या ठिकाणी माघार घेतली, त्यांनी आपलं मत स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर विस्पुते की ज्यांनी खरं खूप मेहनत त्यांनी या नोंदणीसाठी घेतलेली होती, मोठी नोंदणी त्यांची आहे, त्यांचं साहेबांचंही त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे, बावनकुळे साहेबांची ते बोललेले आहेत. मला असं वाटतं की निश्चित त्यांची नोंदणी मोठी आहे पण तिकीट मिळू शकलं नाही, त्यांना ए बी फॉर्म देता आला नाही आणि म्हणून त्यांनाही सांगितलं की निश्चित तुम्हालाही पार्टीमध्ये मान सन्मान मिळेल, तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये त्यांचाही आम्ही कुठे ना कुठे विचार करून, कारण त्यांचं चांगलं संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे हे निश्चित आहे. आणि आता ए बी फॉर्म आम्ही कुणाला दिलेला नाही, मान्य देवेंद्रजी मान्य बावनकुळे साहेबांची त्यांनी ती तो निर्णय घेतलेला आहे. तर पुढे सगळ्या रिंगणामध्ये आहेत. आज देवेंद्रजी दिल्लीला बैठकीला आहेत त्यामुळे आता संपर्क होऊ शकत नाही आहे. आता उद्या परवा ते दिल्ली मुंबईला आले या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल. सर्व इच्छुक असलेल्या उमेदवारांना तुम्ही अर्ज मागे घ्यायला लावले, काय कारण? आता ती पक्षाची रणनीती आहे आणि म्हणून देवेंद्रजींनी बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. माझी चर्चा झालेली होती आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला यावेळेला ए बी फॉर्म कुणाला द्यायचा नाही द्यायचं तर नाही द्यायचं. शेवटी पक्षाने ठरवलेलं आहे त्यामुळे तो निर्णय झालेत. शुभांगी पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी देखील काहींनी प्रयत्न केले परंतु ते यशस्वी झाले नाही, त्या भाजपशी संबंधित होत्या भाजप नाही. बघा 20 दिवसापूर्वी जवळपास 3 आठवडे झाले असतील, 15-20 दिवस झाले असतील त्यांनी आमच्याकडे प्रवेश केला. त्यावेळेलाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की बाबा तिकिटाची खात्री आम्ही तुम्हाला देणार नाही, तिकीट मिळेल नाही मिळेल हे आज आम्ही कोणी सांगू शकत नाही, त्यामुळे तुम्ही या पण तिकीट नाही मिळालं तर काय ते म्हणजे मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं असं त्यांनी मला सांगितलेलं. म्हणजे आमचा विचार करू असं तुमच्याकडनं शब्द दिला. हा आता विचार तर सगळ्यांना सांगू ना, आता काय तुमचा विचारच करणार नाही असं कोण सांगणार आहे की आता कोणी आपल्याकडे तिकीट मागायला लागेल तुमचा विचार होणारच नाही असं सांगता येते ना. आणि मी काही त्याच्यामधला काही एकदम शेवटचा हे नाही आहे किंवा मला सगळ्या पॉवर आहेत अधिकार आहेत आणि म्हणून तुमचा विचार आम्ही करू पण फार असं 100% आम्ही तुम्हाला सांगणार नाही की तुम्हाला तिकीट मिळेलच नाही मिळेलं तर काय. तर ते म्हणले आम्ही तुमचं प्रामाणिकपणे काम करू असं ते आम्हाला सांगितलं होतं, त्यामुळे आम्ही त्यांचा प्रवेशही केलेला होता. पण नंतर त्यांचं काय मन बदललं असेल आणि म्हणून मग ते उद्धवजींकडे पण गेल्या, त्यांनी तिथेही प्रवेश करून घेतला, तिथे गळ्यामध्ये हार टाकून घेतला. ठीक आहे, जे असेल ते तो त्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून त्यांचा प्रश्न आमच्या ठिकाणी संपलेला आहे. पण ही माघार कोणासाठी घ्यायला सांगता तुम्ही उमेदवारांना? काय उमेदवारांना जी माघार घ्यायला सांगता ती कोणासाठी? ते मला अजूनही कळत नाही. पक्ष शेट्टी काय निर्णय घेतात, देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी जसं सांगितलं मला माघार घ्या लोकांची, त्यांच्या मी माघार घेतली. सत्यजित तांबे पुरस्कृत उमेदवार राहतील का भाजप? नाही, त्यांनी जर तशी मागणी केली आणि आमच्याकडून जर त्यांना श्रेष्ठीकडून हिरवा कंदील मिळाला तर ते राहतील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ एवढं 100% निश्चित आहे की तो उमेदवार या ठिकाणी 100% आणि मोठ्या मतदेक्याने या ठिकाणी आम्ही निवडून आणू. ठाकरे गटामध्ये सुद्धा खरं तर शुभांगी पाटलांवरनं 2 गट आहेत. बबन गोलक जे माजी मंत्री ते म्हणतात की या आमच्या उमेदवार होऊ शकत नाहीत. बघा कसं आहे, महाविकास आघाडी 3 पक्षाची आहे. आज आपण मोठे पक्ष धरलेत तर आणि या 3 पक्षामध्ये तिघांची तोंड 3 दिशेला आहेत. त्याच्यामध्ये आता शिवसेनेचं म्हटलं तर शिवसेनेमध्ये अजून किती तोंड आहेत मला माहीत नाही पण त्यांचंही असं एकमत कुठे नाही आहे. म्हणजे अक्षरशः याची परिस्थिती मी नेहमी सांगतो की वादळामध्ये सापडलेल्या जाज्यासारखी आहे, भरकटलेल्या जाज्यासारखी आहे. जिकडे आलं तिकडे पलीकडे आलं, तिकडे आलं तिकडे हेलकावे खात फिरलेलं आहे, अशी यांची परिस्थिती आज झालेली आहे. त्यामुळे आपण बघतोय कालपासून हा याचा प्रवेश केला तर तो म्हणतो हा आमचा उमेदवार नाही. म्हणजे शिवसेने केला तर काँग्रेस म्हणतो आमचा उमेदवार नाही, काँग्रेसने केला तर राष्ट्रवादी म्हणतो हा आमचा उमेदवार नाही. म्हणजे पूर्ण 5 जागांमध्ये त्यांची जी परिस्थिती आहे त्यावरून आपल्या लक्षात येईल की एक वाक्यता कुठे यांच्यामध्ये नाही आहे.
कुठे ताळमेळ यांच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून फार त्यांच्याबद्दल बोलावं असं मला वाटत नाही. काँग्रेस पण सत्यजितला एबीपी फॉर्म देत नाही हे हा सगळा असमन्वय असल्याच भाग आहे की बीजेपीने बीजेपीच्या जवळ सत्यजित आल्यामुळे असं सगळं होतं असं वाटतं. नाही त्यांच्या मनामध्ये काय तांबे साहेबांच्या हे मला माहिती आहे कारण ते ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे, जुने जाणते नेते आहेत, अनेक वेळा ते निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याही मनामध्ये काय आहेत हे मला कळत नाही. काँग्रेसमध्ये काय चाललं आहे याचं कोणाला सांगपत लागत नाही. नाना पटोले आता सकाळी असं म्हणलं आहे की हे घरपोडे भाजपवाले आहेत. अहो आता आम्ही काय घरपोडे, तुम्हाला तुमचं घर सांभाळता येत नाही, तुमच्या घरातली माणसं तुम्हाला सांभाळता येत नाही. हो हो नाही नाही म्हणता म्हणता सगळे निघून चालले आहेत बाहेर. म्हणजे उद्या काय नाना पटोलेच एकटे शिल्लक राहतील की काय अशी शंका मला आहे आणि ते नंतर काय ते पण इकडे तिकडे असतातच. त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये कोण राहील हा तर प्रश्न महत्त्वाचा आहे आणि म्हणून जे महत्त्वाचे घटक आहे काँग्रेसमधले जे अतिशय महत्त्वाचे लोक आहेत तेच आता आपण बघतायत दररोज त्या दिवशी कशा चर्चा येत आहेत, ते काय स्टेटमेंट येत आहेत, ते काय बोलत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसचं जर राम भरोसे काम चाललेलं आहे काँग्रेसचा पगडा असलेला नगर जिल्हा आता पूर्णपणे भाजपच्या ताब्यात येईल पुढच्या काळात असं तुम्हाला वाटतं? होऊ शकतं. कसं काय होऊ शकतं ना, आता तुम्ही बघतात काय चाललेलं आहे ते. विखे पाटील साहेब कोणाला वाटलं होतं का, आले ना आमच्याकडे शेवटी, गावीत आहेत, तेवढं मोठं नंदुरबार जिल्हा आहे, आले आपले अनेक लोक आहेत आणि आम्ही त्यांना मान सन्मानाने त्या ठिकाणी त्यांना पदं दिली जात आहेत, त्यांना वागवलं जात आहे. असं नाही आहे की ते तुमच्याकडे आमच्याकडे आले ना आम्ही वाऱ्यावर सोडलं. निश्चित त्यांचा एक मोठा त्यांच्या जिल्ह्यामध्ये एक दबदबा आहे, त्यांचं काम आहे त्यांचं आणि त्यामुळे त्या त्याप्रमाणे आम्ही सर्वांना मान सन्मानाने त्या ठिकाणी वागवतो.